हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील युराडे सर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्व विद्यार्थी मित्रांचे। बघा, आज आपल्याला घ्यायचा आहे कॅश बजेट। कॅश बजेट मध्ये आपण लास्ट लेक्चरला कॅश बजेट मधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेतलं होतं। आता या लेक्चर मध्ये घ्यायचं आपल्याला थर्ड नंबरचं एक्झाम्पल। आयएमपी एक्झाम्पल आहे आणि थोडं किचकड आहे। बघा, थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपल्या नोट्स मधलं पेज नंबर 11 वरचं एक्झाम्पल। ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे आपल्याला थर्ड नंबर मध्ये। अ कंपनी एक्सपेक्टेड टू हॅव 25,000 इन बँक ऑन फर्स्ट मे। एक्सपेक्टेड टू हॅव बँक किंवा कॅश दिलं असेल तर ते ओपनिंग बॅलन्स असतं। काय असतं आपल्यासाठी ओपनिंग बॅलन्स? कधीचं आहे ते? फर्स्ट मे चा आहे। म्हणून ओपनिंग बॅलन्स का? बरं, ओपनिंग बॅलन्स कारण बजेट तयार करायला सांगितलं मे जून जुलै। इथं मे जून जुलैचं बजेट आहे आणि मेचं जे बॅलन्स आहे ते काय असेल? मग ओपनिंग बॅलन्स, म्हणजे तिथून बजेट स्टार्ट झालेलं आहे। ठीक आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द एस्टिमेट फॉर कॅश पोझिशन ड्युरिंग द 3 मंथ्स मे जून अँड जुलै। त्या खाली अंडरलाईन करा, म्हणजे मे जून अँड जुलै 3 महिन्याचा बजेट तयार करायचा 1974। ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता फॉर 1974 1974चा बजेट। ओके, समोर दिलेला आहे त्यांनी तुम्हाला, त्यांनी दिलेला असं आपल्याला बघा काय दिलेलं आहे, खाली मंथ दिलं, त्यानंतर सेल। तिथं आता थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे। बघा काय दिलेलं आहे आपल्याला, जे सेल दिलेला आहे त्या सेलचे अमाऊंट किती आहेत? 50,000, 56,000, 60,000, 80,000, 90,000। ओके, लक्षात येतं सर्वांना? त्यानंतर परचेस, परचेसचे अमाऊंट बघा काय दिलं आपल्याला, 30,000, 32,000, 32,000, 40,000, 40,000। तर वेजेसचे अमाऊंट कुठले आहेत सांगा मग? 6,000, 6,500, 7,000, 9,000, 9,500। गुड। त्यानंतर फॅक्टरी एक्सपेन्सेसची अमाऊंट, सॉरी फॅक्टरीची नाही, ऑफिस एक्सपेन्सेसची अमाऊंट 4,000, 4,000, 4,000। ठीक आहे, ते 4,000 ऑफिस एक्सपेन्सेसचे समोर घेऊन जा बरोबर। त्यानंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस 5,000, 5,500। त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस 3,000, 3,000। ओके, लक्षात आलं? सर्वात पहिले बजेटचं एक्झाम्पल स्टार्ट करायच्या पहिले आपल्याला कंपल्सरी ऍडजस्टमेंट नुसार कडे द्यावं लागते। ऍडजस्टमेंट बघा काय दिलं, अदर इन्फॉर्मेशन 20% सेल्स आर ऑन कॅश। 20% सेल काय आहे? कॅश आहे। जसं आपण फ्लेक्झिबल बजेट मध्ये बघत होतो 20% फिक्स सांगत होता, आता 80% काय घेत होतो? व्हेरिएबल। तसं इथं 20% कॅश आहे तर 80% काय असेल? क्रेडिट। क्रेडिट मीन्स उधार वरती। ठीक आहे, त्याचा टाइम दिला असेल। सर्वात पहिले आपल्याला इथं ओपनिंग बॅलन्स भेटलं, आपण इथं ओपनिंग बॅलन्स लिहून घेऊ। बघा इथं फर्स्ट नंबर ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे त्यांनी तुम्हाला 25,000 कुठल्या महिन्यामध्ये? मे मंथ मध्ये। ठीक आहे, इथं लिहिले 25,000। त्यानंतर आपण वरती पाहिलं, सेल आहे, परचेस आहे, वेजेस आहे, ऑफिस एक्सपेन्सेस आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस। मला सांगा इन्कमचा, इन्कमचे किती हेड दिले त्यांनी तुम्हाला? फक्त एक। कुठलं? सेल। ठीक आहे, त्यानंतर इथं इन्कम मध्ये रिसिप्ट मध्ये आपण इथं सेकंड नंबर लिहिणार। सेल मध्ये पण त्यांनी पहिले ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं, काय सांगितलं? 20% ऑफ सेल आर इन कॅश। किती पर्सेंट सेल कॅश आहे तुमच्याकडे? 20% सेल काय कॅश मध्ये आहे। मग 80% काय असेल? उधारी वरती। ठीक आहे, मग इथं लिहू आपण 20% सेल्स आर कॅश। किती टक्के सेल कॅश आहे तुमच्याकडे? 20%। 20% सेल हे कॅश हे ज्याच्या त्या महिन्यामध्ये घेतो आपण, जसं की मे महिन्याची सेल जेवढी असेल त्याच्यावर 20% कॅश पेमेंट कधी करतो आपण? जेव्हाच्या तेव्हा, जे काही परचेस करू, जे काही सेल करू तेव्हाच्या तेव्हा त्याचा पेमेंट भेटेल आपल्याला कॅशमध्ये। बघा मे महिन्याची सेल आहे तुमच्याकडे 60,000, त्याच्यावरती तुम्हाला 20% ते येतील 12,000। ओके, काही डाऊट आहे का इथपर्यंत? त्यानंतर जून महिना, जून महिन्याची सेल आहे तुमच्याकडे 80,000, 80,000, त्याच्यावरती 20%, 8×16, 16,000। ओके, त्यानंतर जुलैमध्ये सेल आहे तुमच्याकडे 90,000, 90,000 किती टक्के? 20%, 9×18, इथे 18,000। ठीक आहे, त्यानंतर आता काय राहिलं सांगा? 20% कॅश सेल झालं। थर्ड नंबरचा पॉइंट येणार 80% क्रेडिट सेल। क्रेडिट सेलच्या बाबतीत तो सांगेल तुम्हाला उधारीचा कालावधी 2 महिने आहे, 1 महिना आहे, 3 महिने आहे। बघा आता काय दिलेलं आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये, 20% ऑफ सेल्स आर इन कॅश अँड रिमेनिंग अमाऊंट म्हणजे बॅलन्स अमाऊंट, शिल्लक राहिलेली अमाऊंट। ओके, बघा रिमेनिंग अमाऊंट इज कलेक्टेड, कलेक्टेड मीन्स जमा झाली इन द मंथ फॉलोइंग दॅट ऑफ सेल्स। फॉलोइंग दॅट ऑफ सेल्स आलं, फॉलोइंग मंथ आलं, तर कंपल्सरी 1 महिना मागे जाऊन द्यावं लागेल पेमेंट, म्हणजे 1 महिना उधारीवरती आहे। फॉलोइंग मंथ मीन्स काय? 1 महिना। फॉलोइंग 2 मंथ सांगितलं असतं तर किती महिने उधारीवरती? 2 महिने। ठीक आहे, फॉलोइंग 3 मंथ असतं तर किती महिने? 3 महिने। ठीक आहे, बघा मग फॉलोइंग मंथ आहे फक्त, फॉलोइंग मंथ दॅट ऑफ सेल्स, सेल्स केल्यापासून त्याच्या फॉलोइंग मंथ मध्ये 1 महिना मागे। ठीक आहे, मग सर्वात पहिले इथं 80% क्रेडिट सेल हे काढावं लागेल आपल्याला। कशावर काढावं लागेल सांगा? आपला बजेट आहे मे, त्यानंतर जून आणि जुलै। मेच्या 1 महिना मागे म्हणजे कुठला? एप्रिल। एप्रिल महिन्याची सेल दिलेली आहे त्यांनी तुम्हाला 56,000।
या 56,000 वरती मल्टीप्लाई 80% जून महिन्यामध्ये जूनच्या एक महिना मागे म्हणजे कुठला महिना मे महिन्याची सेल आहे तुमच्याकडे 60,000 या 60,000 ला मल्टीप्लाई 80% डिवाइड बाय 100 20,000 म्हणजे किती येतील ते 48,000 48,000 ओके 48,000 ओके दिसत नाही का ओके बघा हे जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे कॅल्क्युलेशन दिसून राहिले तुम्हाला बघा इथं सांगतो काय दिलेलं आपल्याला बघा इथं जून महिना म्हणजे एक महिना मागे म्हणजे मे महिन्याची सेल आहे तुमच्याकडे 60,000 या 60,000 वर मल्टीप्लाय किती पर्सेंट 80 डिवाइड बाय 100 हा झिरो कट 8,48,000 हे आले 48,000 त्यानंतर पोहोचलो आपण जुलैमध्ये जुलैच्या एक महिना मागे म्हणजे काय जून महिन्याची सेल आहे तुमच्याकडे बघा बरं जून महिन्याची सेल किती आहे 80,000 गुणिला किती टक्के पाहिजे आपल्याला 80% डिवाइड बाय 100 झिरो कट 64 किती येतील ते 64,000 ओके लक्षात येत आहे का सर्वांच्या ठीक आहे बघा त्यानंतर सेल संपल्यानंतर सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आहे सप्लायर गुड्स सप्लायर्स आलं म्हणजे पेमेंट आलं सप्लायर्स म्हणजे काय परचेसच्या बाबतीत दिलेलं ठीक आहे म्हणजे पेमेंटची ऍडजस्टमेंट आहे त्यानंतर वेजेस अँड ऑल अदर एक्सपेन्सेस ते एक्सपेन्सेस आहे म्हणजे पेमेंटची ऍडजस्टमेंट आहे थर्ड नंबरची पण त्यानंतर फोर्थ नंबर द कंपनी पे केला डिव्हिडंड ओके अँड शेअर होल्डरला अँड बोनस टू वर्कर ते पण पेमेंटची ऍडजस्टमेंट आहे फिफ्थ नंबर मध्ये प्लांट हॅज बीन ऑर्डर एक्सपेक्टेड प्लांट रिसिव्ह केला आणि त्याचा पेमेंट केला ते पण पेमेंट आहे सिक्स नंबरची ऍडजस्टमेंट इन्कम टॅक्स पे करतो ते पण पेमेंट आहे ठीक आहे म्हणजे रिसिप्टचे पॉइंट संपले इथं लिहायला गेलं आपल्याला स्टार करून टोटल रिसिप्ट काय लिहायला लागेल इथं टोटल रिसिप्ट ओके टोटल रिसिप्ट मध्ये फक्त पहिल्या महिन्याचे टोटल करू आपण बघा बरं इथं टोटल किती येते 56,000 चेक करा परत एकदा किती 81,800 ठीक आहे 81,800 ही आली आपल्याला मे महिन्याची टोटल रिसिप्ट त्यानंतर आता जसं आपण रिसिप्ट काढली तसं बी मध्ये आपल्याला पेमेंट बघावं लागेल काय बघावं लागेल आपल्याला इथं पेमेंट तर आता पेमेंट कंपल्सरी ऍडजस्टमेंट नुसार घरीच सॉल्व्ह करायचं आपल्याला मुलांना बघा ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट नंबरची ऍडजस्टमेंट क्लिअर झाली सेकंड नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा तुम्हाला सप्लायर सप्लाय गुड्स सप्लायरला काय केलं आपण गुड्स सप्लाय केला किती महिन्यावरती ऍट 2 months क्रेडिट 2 महिन्याच्या उधारीवरती ठीक आहे मग इथं फर्स्ट नंबरचा पेमेंट लिहू आपण पेमेंट ऑफ सप्लायर्स सप्लायर्स मीन्स परचेसच्या बाबतीत सप्लायर्स मीन्स कोण परचेसच्या बाबतीत सांगितलेलं असेल ठीक आहे मग परचेसच्या बाबतीत 2 महिने उधारी आहे आपली ओके बघा मे महिन्यामध्ये दिलेलं त्यांनी तुम्हाला 32,000 परंतु आपल्याला मे महिन्याची घ्यावं लागेल का नाही आपलं बजेट आहे मे पासून स्टार्ट झालेलं आहे परंतु त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला 2 महिने उधारी बघा बोर्डवरती सांगतो 2 महिन्याचा काय क्रेडिट पिरियड आहे बघा सर्वात पहिले बजेट स्टार्ट झाला मे नंतर जून नंतर जुलै ओके मे पासून 2 महिने मागे कुठला एप्रिल आणि नंतर कुठला मार्च म्हणजे मार्च महिन्याचे पैसे कुठल्या महिन्यामध्ये लिहायला लागतील आपल्याला मे मध्ये ठीक आहे बघा मार्च महिन्यामध्ये तुमच्याकडे 30,000 ओके आता काय करायचं आपल्याला बजेट दिलेलं आहे शॉर्टकट उपाय प्रत्येक वेळेस असं 2-2 महिने मागे न जाता काय करायचं आपल्याला इथं पोहोचलो आपण कुठल्या महिन्यात लिहिलं मे मध्ये काय कुठल्या महिन्यात पैसे लिहिले मार्च लिहिले 30,000 पासून सरळ 3 महिन्याचे पैसे लिहित राहायचे बघा 30,000 त्यानंतर किती येतील तिथं 32,000 आणि परत किती येतील 32,000 ठीक आहे जर असं लक्षात नाही येत तर बघा मार्च महिन्याचे 30,000 आहेत हे 30,000 लिहिले 2 महिन्याच्या उधारीवर मे मध्ये आता जून मध्ये पोहोचलो आपण जून मध्ये इथं मे आणि इथं काय येणार एप्रिल ओके एप्रिलचे पैसे बघा तुमच्याकडे किती आहेत सरळ एप्रिलचे आहेत 32,000 ओके हे 32,000 आपण कुठे लिहिले जून मध्ये आता पोहोचलो जुलैमध्ये जातो आणि इथं जून आणि नंतर एक महिना मागे मे म्हणजे हा पहिला महिना आणि हा दुसरा महिना 2 महिने उधारी आहे मे महिन्याचे पैसे बघा किती आहेत तुमच्याकडे 32,000 म्हणून आपण काय लिहिलं बघा इथं या एप्रिलचे 32 जून मध्ये लिहिले आणि मेचे 32 जुलै मध्ये लिहिले म्हणून इथं 32,000 ठीक आहे त्यानंतर समोर दिलेलं त्यांनी नंतरचे ऍडजस्टमेंट वेजेस अँड ऑल अदर एक्सपेन्सेस आर पेड इन द मंथ फॉलोइंग मंथ आला म्हणजे एक महिना मागे फॉलोइंग द वन म्हणजे काय एक महिना मागे इन विच दे आर इनकरेक्ट काय दिलं एक महिना मागे जाऊन जसेच्या तसे त्याचं पेमेंट करा किंवा एक महिन्याच्या उधारीवरती सेम पेमेंट करा ओके इनकरेक्ट आलं म्हणजे काय सेम परंतु जर तिथं असं असतं बघा परत एकदा वेजेस अँड ऑल अदर एक्सपेन्सेस पेड दे आर इनकरेक्ट पेड दे आर इनकरेक्ट असतं तर आपण ज्याच्या त्या महिन्यामध्ये सेम लिहिलं असतं परंतु तिथं काय दिलं त्यांनी फॉलोइंग मंथ इनकरेक्ट
फॉलोइंग मंथ इनकरेक्ट आहे त्यामुळे एक महिना मागे जाऊन त्याचं काय करायचं आपल्याला पेमेंट करायचं आहे ठीक आहे बघा मग आता समोर इथं काय दिलेलं आपल्याला वेजेस मग सर्वात पहिले वेजेसच्या बाबतीत लिहू आपण इथं पेमेंट ऑफ वेजेस कसं पेमेंट करावं लागेल आपल्याला वेजेसचं पेमेंट ऑफ वेजेस वेजेसचं पेमेंट करता वेळेस एक महिना मागे जाऊन वेजेस दिलेलं त्यांनी तुम्हाला मे महिन्याचं 7000 किती लिहायला लागेल आपल्याला 6500 इथून 3 महिन्याचा बजेट लिहायचा 6500 त्यानंतर 7000 आणि नंतर किती दिले आपल्याला 9000 कारण एक महिना मागे जायचा आपल्याला ठीक आहे त्यानंतर लक्ष देत आहे ना थर्ड नंबर आता वेजेस अँड परत काय सांगितलं त्यांनी ऑल अदर एक्सपेन्सेस वेजेस झालं वरचं आता काय करायचं सांगा सेल झालं परचेस झालं वेजेस झालं आता राहिलं ऑफिस एक्सपेन्सेस ठीक आहे मग इथं लिहू आपण ऑफिस एक्सपेन्सेस पेमेंट ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस पेमेंट ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस आता या ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये सर्व कॉलम मध्ये त्यांनी 4000 ठेवले सर्व कॉलम मध्ये किती हजार आहेत 4000 आहेत इथं तुम्ही एक महिना मागे जा दोन महिने तीन महिने काहीच मागे जायचं नाही ठीक आहे सर्व कॉलम मध्ये किती हजार आहेत ते 4000 आहेत ते कसे लिहा ठीक आहे परंतु नियमानुसार आपण काय करत आहोत की एक महिना मागे जाऊन त्याचं काय केलं आपण पेमेंट केलं ठीक आहे जसं की हे जे 4000 आहेत हे मेच न लिहिता कसे लिहिले आपण एप्रिलचे उधारी इथं पेट केले ठीक आहे नंतर जून जूनचे आहेत 4000 हे जूनचे नाही घेतले आपण कुठल्या महिन्याचे घेतले मे महिन्याचे ठीक आहे म्हणजे एक महिना मागे जाऊ एक महिन्याच्या उधारीवरती फोर्थ नंबर आता झालं ऑफिस एक्सपेन्सेस नंतर काय आपल्याकडे फॅक्टरी एक्सपेन्सेस इथं घेऊ आपण फॅक्टरी एक्सपेन्सेस पेमेंट ऑफ फॅक्टरी एक्सपेन्सेस तुम्ही असं लिहिलं नाही तरी चालते पेमेंट ऑफ फॅक्टरी एक्सपेन्सेस डायरेक्ट असं लिहिलं तरी चालते बघा फॅक्टरी एक्सपेन्सेस वेजेस ओके ऑफिस एक्सपेन्सेस काही प्रॉब्लेम होणार नाही बघा मग आता फॅक्टरी मध्ये काय दिलं मे महिन्याचे 6000 आपल्याला लिहायचे एक महिना मागे म्हणजे किती 5500 त्यानंतर 6000 त्यानंतर 6000 7500 ओके काय केलं आपण बघा आपल्याकडे मे महिन्याचे पैसे जे आहेत त्या 6000 आपण एक महिन्याच्या उधारीवरती आहोत त्यामुळे 5500 लिहिले मागच्या महिन्याचे त्याच्यानंतर 6000 आणि नंतर 7500 एक महिना उधारी त्यानंतर फिफ्थ नंबरला काय राहिलं आपल्याकडे सेलिंग एक्सपेन्सेस इथं लिहू आपण सेलिंग एक्सपेन्सेस सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला मे महिन्यामध्ये दिले 3500 परंतु आपल्याला एक महिना काय करायचं आहे उधारीवरती आहे म्हणजे इथं लिहू आपण 3000 त्यानंतर 3500 त्यानंतर दिलेलं आपल्याला 4500 ओके इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला वरचे हेड संपले तिसरी ऍडजस्टमेंट संपली तिसऱ्या ऍडजस्टमेंट बाबतीत जे तिसरी ऍडजस्टमेंट होती ते सर्व हेडच्या बाबतीत म्हणजे एक्सपेन्सेसच्या बाबतीत सांगितलं होतं आता चौथी ऍडजस्टमेंट काय होणार द कंपनी पेज डिव्हिडंड कंपनीने काय पे केलं म्हणते डिव्हिडंड मग इथं लिहू डिव्हिडंड पेमेंट डिव्हिडंड पे ओके त्यानंतर कंपनी डिव्हिडंड पे केला म्हणते टू शेअर होल्डर कोणाला पे केला शेअर होल्डरला अँड बोनस टू वर्कर आणि परत काय पे केलं म्हणते एका ऍडजस्टमेंट मध्ये दोन ऍडजस्टमेंट आहे बोनस टू वर्कर डिव्हिडंड पे कोणाला पे केला शेअर होल्डर ओके आणि बोनस टू वर्कर वर्करला काय दिलं बोनस एका ऍडजस्टमेंट मध्ये दोन ऍडजस्टमेंट बघा काय दिलं त्यामध्ये आता समोर काय दिलं बघा द कंपनी पे डिव्हिडंड टू शेअर होल्डर अँड बोनस टू वर्कर 10,000 अँड रुपीज 15,000 पहिले काय पे केलं डिव्हिडंड पे केला ओके आता ते कुठल्या महिन्यामध्ये पे केलं ते पण सांगितलं बघा काय दिलं द कंपनी पे डिव्हिडंड टू शेअर होल्डर अँड बोनस टू वर्कर 10,000 रुपीज अँड 15,000 रुपीज रिस्पेक्टिवली इन द मंथ ऑफ मे कुठल्या महिन्यामध्ये मे मग इथं शेअर होल्डरला काय दिलं 10,000 आणि वर्करला किती दिले 15,000 ओके इथं डॅश इथं डॅश इथं डॅश इथं डॅश ठीक आहे तर नंतर फिफ्थ नंबरची ऍडजस्टमेंट प्लांट हॅज बीन ऑर्डर प्लांट बोलावलं तुम्ही ऑर्डर केलं अँड इज एक्सपेक्टेड टू बी रिसिव्ड इन जून आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला प्लांट भेटलं पण ओके त्याची कॉस्ट होती इट विल कॉस्ट 80,000 टू बी पेड इन जून आणि तुम्ही त्याचे जे पैसे आहेत ते कुठल्या महिन्यामध्ये पेड केले जून मध्ये मग इथं पेमेंट ऑफ प्लांट पेमेंट ऑफ प्लांट कुठल्या महिन्यामध्ये जून ओके इथं डॅश इथं 80,000 ओके इथं डॅश त्यानंतर लास्टची ऍडजस्टमेंट इन्कम टॅक्स ऑफ रुपीज 25,000 इज पेएबल इन जुलै कुठल्या महिन्यामध्ये पेड केला तुम्ही इन्कम टॅक्स जुलै मध्ये ठीक आहे बघा मग इथं लिहू आपण नाईन्थ नंबर इन्कम टॅक्स पेड जुलै मध्ये पेड केला किती पेड केला 25,000 ऍडजस्टमेंट संपल्या वरचे हेड पण संपले काही राहिलं का याच्यामध्ये
आता काय करायला लागेल आपल्याला, जसं रिसिप्टची टोटल केली होती तसे कसे टोटल करायला लागेल आपल्याला इथे आता पेमेंट, टोटल पेमेंट 60,500, टोटल पेमेंट 60,500 येते का चेक करा सर्वांनी. ओके इथं 60,500. आता मला सांगा आपल्याकडे इथं 81,000 काय आपल्याकडे रिसिप्ट आहे, त्यानंतर टोटल पेमेंट आहे 60,500, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कॅश बजेट मध्ये काय करावं लागतं, क्लोजिंग बॅलन्स काढतो आपण. काय काढतो? क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स इथं लिहू आपण स्टार करून. क्लोजिंग बॅलन्स किती येते टोटल? 74,000. ओके ही ऍडिशन चुकलेली आहे बघा, इथं 74,000 करू आपण. बघा बघा 74 येते का? ओके बघा, मग इथं 74 काय करू आपण, या याच्यामधून हे 74,000 मायनस करू, ठीक आहे. मायनस करता वेळेस किती येतात ते? 7,800. ओके हे आलं आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स. हे क्लोजिंग बॅलन्स कसं काढलं मुलांनो? ए मायनस बी. ए मायनस बी मीन्स काय? रिसिप्ट मायनस पेमेंट, ठीक आहे. कॅश बजेट मध्ये तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स काढावं लागतं, म्हणजे टोटल रिसिप्ट मधून, मे महिन्याच्या रिसिप्ट मधून मेच महिन्याचं काय मायनस केलं आपण? पेमेंट, ठीक आहे. आता हे जे मे महिन्याचं क्लोजिंग बॅलन्स आहे, हे जून महिन्यामध्ये ओपनिंग बॅलन्स होतं. इथं सुरुवातीला 7,800, ठीक आहे. 7,800, ठीक आहे. बघा मग आता काय करू आपण, यांची टोटल करू परत. इथं इथं आले 800, किती? 71,800, ठीक आहे. ही झाली टोटल रिसिप्टची, टोटल या तिघांची जून महिन्याची रिसिप्ट. आता आपल्याला जून महिन्याची या पेमेंटची टोटल करायची आहे. 1,32,500. ओके 1,32,500 ही आली आपल्याकडे पेमेंटची टोटल. आता बघा इथं काय झालेलं आहे की आपल्याकडे बोर्डवर लक्ष द्या सर्वांनी. बघा इथं आपल्याकडे कॅश जे आहे ही कॅश कमी आहे, आणि आपलं जे पेमेंट आहे हे पेमेंट काय आलेलं आहे? जास्त आलेलं आहे. म्हणजे इथं जे क्लोजिंग बॅलन्स येणार, ते क्लोजिंग बॅलन्स कशामध्ये येणार सांगा? मायनस मध्ये. कशामध्ये येणार मुलांनो? मायनस मध्ये, ठीक आहे. पण इथं क्लोजिंग बॅलन्स काढा बरं. 60,700 मायनस 60,700. ओके एखाद्या विद्यार्थ्याची टोटल चुकली तर कॉन्फिडन्स दुसऱ्या वेळेला लो नाही उद्याचा, ठीक आहे. जे आहे ते करेक्ट सांगायचं, चूक हे माणसाच्यानच होते, ठीक आहे. बघा त्यानंतर आता समोर काय दिलेलं आहे. आता हे जे क्लोजिंग बॅलन्स आहे, हे जे क्लोजिंग बॅलन्स, मला सांगा या महिन्याचं जे क्लोजिंग बॅलन्स असते ते समोरच्या महिन्यामध्ये काय करतो आपण? ओपनिंग बॅलन्स लिहितो, ठीक आहे. मग हे जे 60,700 आहे हे समोर लिहिता वेळेस इथं मायनस मध्ये लिहायला लागेल आपल्याला, मायनस 60,700, ठीक आहे. बघा आता मला सांगा आपल्याकडे हे दोन प्लस आहेत आणि हे काय मायनस आहे, ठीक आहे. आपण काय करतो, तो रूल काय आपला की आपण रिसिप्टची टोटल करतो. आपण मे महिन्याची टोटल केली रिसिप्टची, जूनची टोटल केली, आता जुलैची टोटल करायची आहे. टोटल करता वेळेस पहिले काय करावं लागेल आपल्याला, या दोघांची प्लस करावं लागेल. त्या दोघांची टोटल येते 82,000 आहे ना, 82,000. आता मला सांगा तुमच्याकडे प्लस मध्ये 82,000 आहे आणि मायनस मध्ये 60,700. प्लस मध्ये 82,000 आहेत आणि वजा मध्ये मायनस मध्ये 60,700 आहे. आता इथं हे प्लस आणि हे मायनस काय होणार तिथं? प्लस मायनस मायनस. बघा बरं, 21,300. परंतु जे 21,300 आहेत हे कशामध्ये आले? ते प्लस मध्ये. कशामध्ये आले? प्लस. का बरं प्लस मध्ये? कारण 82,000 काय आहे, मोठी संख्या आहे, ठीक आहे. त्यामुळे आता इथं 21,300 ची आपल्याला रिसिप्ट भेटली. कशी आली रिसिप्ट परत एकदा सांगतो बघा. आपण काय केलं, हे जे क्लोजिंग बॅलन्स आहे 60,700 हे वजा आहे, हे समोर नेताळीस इथं वजाच लिहिलं, मायनस इथं क्लोजिंग बॅलन्स ओपनिंग बॅलन्स झालं ते 60,700. इथं आपण रिसिप्टची टोटल करतो, एक दोन तिघांची टोटल करतो, परंतु हे वजा आहेत तर त्यामुळे आपण पहिले प्लसची टोटल केली. या दोघांची टोटल आली 82,000. या 82,000 मधून हे पहिले वजा वजा केले, त्यानंतर आपल्याला इथं रिसिप्ट भेटली 21,300, ठीक आहे. आता आपण इथं टोटल पेमेंटची टोटल करू जुलै महिन्याची. बघा बरं, 82,000 टोटल आली आपल्याकडे. आता परत इथं काय बघा, आपल्याकडे इथं रिसिप्ट कमी आहे आणि पेमेंट काय जास्त आहे, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स काय येणार ते मायनस मध्ये 60,700. ओके 60,700, परंतु कशामध्ये? मायनस मध्ये, ठीक आहे. या प्रकारे तुमचा जो कॅश बजेट आहे तो संपला आणि इथं तुम्ही काय काढलेला आहे? क्लोजिंग बॅलन्स, ठीक आहे.
वीडियो आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही मिस्टेक असेल किंवा जे काही असेल ते कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे? म्हणजे जेणेकरून याच्यापेक्षा आपण चांगला व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये बनवू, ठीक आहे?